मी निरुपमा भावे, आता 73 वर्षाची आहे. अजून जर आपली तब्येत 25 वर्ष चांगलीच ठेवायची असेल तर आपण सायकलिंग सुरू करूया. म्हणून मी सायकल, माझ्या पुतणीची जुनी सायकल घेतली आणि ती दुरुस्त करून घेतली थोडी आणि सायकल चालवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्ही वाघा बॉर्डरपासून आग्र्यापर्यंत सायकल चालवली, मग भुवनेश्वरपासून कलकत्त्यापर्यंत चालवली, मग गोव्यापासून कोचीनपर्यंत चालवली. असं करत करत शेवटी मात्र मी मनाली लेह खारदुंगला अशी सायकल चालवली. आणि खारदुंगला हा हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड असं त्याला म्हणतात. त्यामुळे आम्ही मस्त एक दोन एक एक वर सायकल चालवत चालवत खारदुंगला पोचलो आणि तिथे सायकल वर हातात घेऊन मी फोटो काढला. त्या दिवशी मला सायकल चालवतोय पण याचा खूप आनंद झाला. माझा जेव्हा 70वा वाढदिवस होणार होता, 70वा वाढदिवस, त्यावेळी आमची जी एकादशी कोलटकर सायकल ट्रेकिंगवाली आहे ती म्हणली हिला सायकल जास्त ट्रेकिंगपेक्षा आवडते तर आपण हिच्या वाढदिवस करायसाठी पुणे ते कन्याकुमारी सायकलनी जाऊया. आम्ही विचार केला, म्हटलं ठीक आहे जाऊया आपण. 16 दिवसामध्ये आम्ही गेलो, रोज 100-125 किलोमीटर. आणि तो रस्ता कन्याकुमारीचा इतका सुंदर रस्ता आहे, अप्रतिम रस्ता. आम्ही सी कोस्टलनी गेलो, फार मजा आली. आणि माझे मिस्टर त्यावेळी त्यांचे गुडघे दुखायचे, पूर्वी त्यांनी ट्रेकिंग केलं आहे पण आता ट्रेकिंग करायचं नाहीत, तर मला न सांगता कन्याकुमारीला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 3 तारखेला विमानाने तिथे आले आणि सगळ्यांनी मिळून केक बीक त्यांनी मागवला आणि सगळ्यांनी केक घेऊन 70वा वाढदिवस पुणे कन्याकुमारी सायकलनी जाऊन माझा साजरा केला आम्ही सगळ्यांनी. सहा वर्षापूर्वी मी आदल्या दिवशी खरं खूप दमले होते, तळजाईलाच येऊन गेले होते आदल्या दिवशी. आणि त्याच्या आदल्या दिवशी 108 सूर्यनमस्कार पण घातले होते. 2 दिवस लागोपाठ दमले होते आणि सकाळी उठल्यावर मला काही सुधरेच ना. दात घासायचा ब्रश काही कुठे काही समजे म्हटलं मला असं काय होत आहे आणि म्हणता म्हणता मी बेशुद्धच पडले मी. आणि आम्ही दोघंच नवरा बायको राहतो आणि 70चं साधारण 65-66 वर्षाचे होते मी तेव्हा. मग सायकल मी चालवायला लागले, मस्त फिट झाले. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं ह्या आजारामध्ये फिटनेस यायला वर्ष लागतं, तर ते मी 2 महिन्यात पूर्ण फिट बोबदेव घाट सायकलनी मारला. कारण माझा जो आधीपासूनचा फिटनेस होता तो कामी आला. सकाळी उठलं की ते मी मध लिंबू पाणी आणि हळद पीत असते. ते पिऊन झालं की कपडे बदलून जे निघायचं ते आयदर सायकल चालवायची आणि टेकडीवर जायचं, किंवा सायकलनी टँकवर पोहायला जायचं, किंवा पोहणं आणि सायकलिंग करायचं. असं तिनातलं 2 काहीतरी मी रोज जात. 6:30 निघायचं आणि 8-8:30 असं सगळं करून यायचं. कोविड काळात सुद्धा माझा मी व्यायाम चालू ठेवला होता. कारण आपण सायकलवर गेलो तर आपल्या आसपास 3 फुटामध्ये कोणीच नसतं. इतका कॉन्फिडन्स येतो की तुमची कामाची जागा घरापासून जर 7-8 किलोमीटर वर असेल तर रोज जमत नाही पण आठवड्यातनं 2 तरी कामावर सायकलनी जावं.